साहित्य: बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, हिरवी चटणी. याची रेसिपी आपल्या चॅनलवर दिली आहे, तुम्ही तिथून बघू शकता. हे सर्व साहित्य मी घेतले आहे, सर्व साहित्य बारीक चिरून घेतले आहे आणि ह्या ठिकाणी मी अमूल बटर व अमूल चीजचा वापर केला आहे. तुम्ही कोणतंही चीज घेऊ शकता आणि एक ब्रेड, ब्रेड ह्या ठिकाणी ठेवलंय. त्यावर चटणी पूर्णपणे लावून घेतली आहे, बारीक चिरलेला टमॅटो, बारीक चिरलेला कांदा. वरतून पूर्णपणे पसरून घ्यायचा आहे. शिमला मिर्च, त्यावर चीज लावला आहे आपण, अमूलचा चीज वापरला आहे, व ब्रेड. आणि ब्रेड दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपलं साहित्य निसटणार नाही. तवा गरम करून घेतला आहे, त्यावर अमूल बटर लावलं, व ते तव्यावर टाकले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा बटर लावून घेतले आहे. ब्रेड क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यावे. हे बघा, सँडविच दोन्ही बाजूने भाजून तयार झाले आहे. आपण एका प्लेट मध्ये सँडविच काढून घेऊया व त्याला आता कट करूया. कट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, सँडविच मध्ये चीज आपलं पूर्णपणे मेल्ट झालेलं दिसेल. तसेच मी ह्या ठिकाणी काही सँडविच तयार करून घेतले आहे. ह्या ठिकाणी आपले क्रिस्पी कुरकुरीत सँडविच तयार झाले आहे. साहित्य व चटणीची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.